वरळी व आसपासच्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पोद्दार रुग्णालय महत्त्वाचे समजले जाते. मात्र या रुग्णालयात गंभीर स्थितीत येणाऱ्या रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत असल्याचे समोर आले आहे. पोद्दार रुग्णालयाची स्थापना ही नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने 1937 आनंदीलाल पोद्दार यांनी केली. वरळी परिसरात पोद्दार हॉस्पिटल हे 260 बेडचे IPD तसेच आयुर्वेदाशी संबंधित हे हॉस्पिटल आहे. येथे दररोज 800 ते 900 रुग्णांची OPD होत असते. वेगवेगळे आयुर्वेदिक उपचार येथे दिले जातात. त्याचबरोबर एक छोटी कॅसिलिटी आहे. येथे आलेल्या इमर्जन्सी पेशंटला प्राथमिक स्तरावरची उपचारिक सुविधा देण्यात येते. तसेच जास्त मोठी इमर्जन्सी असलेले पेशंट असतील त्यांना KEM किंवा JJ रुग्णालयाचे रेफर करून तेथे पाठवण्यात येते. पोद्दार रुग्णालयात कॅसुलटी आणि IPD आहे ती बेसिक रुग्ण पाहणारी आहे. आयुष आयुर्वेद अंतर्गत असल्याने जे जास्त इमर्जन्सी पेशंट असतात त्यांना हँडल करण्यासाठी उच्च शिक्षित डॉक्टर आणि सेटअप लागतो. तो पोद्दार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही आहे. जागेची उपलब्धी आहे, परंतु हे हँडल करण्यासाठी फॅकल्टी उपकरण तसेच ISO सेटअप, ICU, पॅथॉलॉजी, स्कॅनिंग या सर्व गोष्टींची पोद्दार रुग्णालयात उणीव आहे. तो मॉडर्नचा भाग असल्याकारणाने ती उपलब्धता नाही आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आधुनिक यंत्रणा का नाही? बरेच स्थानिक नागरिकांनी शासनाकडे याबाबत मागणी केली आहे. पोद्दार रुग्णालयाकडून देखील शासनाला पत्र देण्यात आले आहे. या सर्व गोष्टी पोद्दार रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या तर त्याचे आनंदाने स्वागत करू असे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत यांनी म्हटले आहे. जे वरळी हॉस्पिटल, वरळी एरियामध्ये पोद्दार हॉस्पिटल हे 260 बेडेड IPDचं हॉस्पिटल आहे. ह्या ठिकाणी जवळपास 800 ते 900 दररोज OPD आपली असते आणि आयुषशी संबंधित म्हणजे आयुर्वेदाशी संबंधित असलेले हॉस्पिटल आहे. ह्या ठिकाणी जे वेगवेगळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स ह्या ठिकाणी दिलेल्या जातात आणि जे छोटीशी कॅज्युअल्टी आपल्याकडे आहे आणि त्या कॅज्युअल्टीलासुद्धा जे काही पेशंट येतात इमर्जन्सीचे त्यात प्राथमिक स्तरावरती जे काही लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण ती करतो आणि पुढची जी ट्रीटमेंट गरजेची जर असेल, इमर्जन्सी जास्तीच मोठी जर असेल तर त्यावेळेस मग आपण त्या पेशंटला मात्र KEM किंवा JJला वगैरे आपण आपल्याला रेफर करावं लागतं. आणि ह्या ठिकाणी असलेल्या कॅज्युअल्टीमुळे किंवा जनरल जी काही आपली IPD आहे ती बेसिक नीड पूर्ण करणारी आहे आणि आयुर्वेदिक स्पेसिफिक ट्रीटमेंट्सला देणारी आहे. त्या ठिकाणी जे काही इमर्जन्सी असेल त्याला हँडल करण्यासाठी जे काही इंटेन्सिव्हिस्ट लागतात आणि जो काही सेटअप लागतो आपल्याला तो सेटअप ह्या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. कारण हे आयुष्या अंडर आल्याकारणाने फक्त आपल्याकडे कसं आहे IPD असल्याकारणाने आपल्याला जागेची उपलब्धता थोडीफार आपल्याकडे होऊ शकते, परंतु हे सगळे हँडलिंग करण्यासाठी जे काही फॅकल्टी उपकरणं जे कसं सेटअप गरजे, पॅथॉलॉजी किंवा स्कॅनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. कारण ते आमच्या अधिकाराच्या अंडर येत नाही, तो मॉडर्नचा पार्ट असल्याकारणाने ती उपलब्धता आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागतं समाजाला सुद्धा. त्यामुळे बरेच दिवसापासून बरेच जणांची मागणी आहे, आमच्याकडे येतात, आम्हाला चौकशी करतात ह्या काय अवेलेबिलिटी तुमच्याकडे का नाही आहेत म्हणून. आणि बरेच जणांनी म्हणजे या ठिकाणचे जे लोकल नगरसेवक आहेत त्यांनीसुद्धा आणि जे काही स्थानिक लोक आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी शासनाकडे ह्याबाबतीत मागणी केलेली आहे. मध्ये आम्हाला एकदा बोलवलंसुद्धा होतं आम्हाला आणि याबाबतीत काय करू शकतो ह्याबाबत आमच्याकडे चौकशीसुद्धा केली होती. त्यानुसार आम्ही त्यांना पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे की आम्हाला जर ह्या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून दिल्या तर आम्ही मोस्ट वेलकमच करू आपल्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये हा ICU सेटअप सुरू करण्यासाठी. सर मागणी असं म्हणू शकणार नाही, कारण जर आयुष्य अंडर असल्याकारणाने आम्ही स्वतः म्हणू शकणार नाही की आम्हाला हा सेटअप द्या तुम्ही. परंतु जे काही या ठिकाणच्या लोकांची मागणी आहे त्यामुळे हे सेंट्रलाइज हॉस्पिटल आहे, जवळपास दुसरे कोणते मोठे कॅज्युअल्टी हँडल करणारे हॉस्पिटल नसल्याकारणाने जेव्हा आम्हाला विचारण्यात आलं की हा सेटअप तुमच्याकडे तयार करू शकता का तुम्ही, ह्या ठिकाणी तुमची काय ह्या ठिकाणी मदत असेल, तर मग आम्ही त्यांना कळवलेलं आहे की ह्या ह्या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून द्या त्या ठिकाणी, तर मग आम्ही त्याचं स्वागतच करू.